हॅलो फ्रेंड्स, संगीताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल काकडीचं थालीपीठ. एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे, तर या विंटरमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया कसं बनवायचं आहे ते. काकडीचं थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. इथे आम्ही दोन फ्रेश काकड्या घेतल्या आहे. नंतर आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. इकडे आम्ही सर्व मसाले घेतले. यामध्ये आम्ही जिरा आणि ओवा घेतले. यामध्ये हळद, जिरेपूड आणि लाल तिखट घेतले. धनेपूड, तीळ, हा ठेचा आम्ही हिरवी मिरची, आलं लसूण आणि जिरं यांचं मिळून हा ठेचा बनवून घेतला आहे. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. सगळ्यात आधी आपल्याला या काकड्यांवरचं साल काढून घ्यायची आहे. तर सुरीच्या साह्याने किंवा आपल्याकडे जे पण असेल त्याने ही साल आपण व्यवस्थितपणे सगळं काढून घेऊया. इथे आम्ही सर्व साल काढून घेतली आहे. आता आपल्याला काकडीला किसून घ्यायचं आहे. बारीक किसणीनेच आपल्याला हे किसून घ्यायचं आहे, म्हणजे आपले थालीपीठ खूप छान होतात. अशा प्रकारे आपली काकडी पूर्ण किसून झाली आहे. आता आपल्याला पुढे सारण तयार करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. एक वाटी घेतलं आहे आम्ही आणि छोटी एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्यात जे जे मसाले आम्ही सुरुवातीला सांगितले ते टाकून घ्यायचे. हा आम्ही ठेचा टाकला, तीळ, लाल तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, धनेपूड, ओवा, कोथिंबीर सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर शेवटी आपण जी काकडी किसून घेतली आहे त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे, आणि ती सुद्धा टाकून घ्यायची. आणि सर्व सारण एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. हे जे इथे काकडीचं आपण पाणी ठेवलंय त्याचाच आपण इथे वापर करू शकतो. आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. सॉफ्ट सॉफ्टच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला थालीपीठ करायला अडचण जाणार नाही. अशा प्रकारे आम्ही हे पीठ तयार करून घेतलंय. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट आम्ही तयार केले, त्याच्यामुळे म्हणजे थालीपीठ आपले व्यवस्थित आपण तयार करून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे 15 ते 20 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते खूप छान मुरून जातं. असं पातळसर आपल्याला ते करून घ्यायचं आहे. इकडे आम्ही पॅन सुद्धा ठेवला आहे गॅसवर. आता आपल्याला पॅनवर तेल टाकून घ्यायचे आणि थालीपीठ त्याच्यावर थापून घ्यायचे. पातळ सरच आपल्याला थालीपीठ तयार करून घ्यायचे. थोडंसं हाताला तेल लावून अशा प्रकारे आपल्याला ते थापून घ्यायचं. तुम्हाला जर मोठे बनवायचे असेल तर तसं पण तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आणि आजूबाजूने तेल सोडायचे. मंद आचेवरच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे.
इथे आम्ही झाकण ठेवून दिले म्हणजे ते लवकर भाजलं जाईल. तुम्ही बघू शकता खूप छान कलर आला आहे आपल्या थालीपीठला. दोघं साईडने आपल्याला तेल टाकून मस्त खरपूस भाजून घ्यायचे थालीपीठ. तुम्ही कलर बघू शकता खूप छान आला आहे आणि किती झटपट होते ही रेसिपी. तर या हिवाळ्यात नक्की ट्राय करा आणि कळवा आम्हाला की कसं झालं आहे थालीपीठ. एकदम पौष्टिक असते काकडी आपल्या आरोग्यासाठी, तर नक्की बनवा आणि आम्हाला कळवा. अशाच प्रकारे आम्ही सर्व थालीपीठ तयार करून घेत आहोत. तर इथे आपलं थालीपीठ रेडी झालं आहे. आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे रेडी झालं आहे आपलं काकडीचं थालीपीठ. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत. थँक्यू.